इथिन व इथाइन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना अल्किन म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना अल्काइन असे म्हणतात. साधारणपणे माहिती असलेले अल्काइन म्हणजे इथाइन ज्याचे रेणूसूत्र C2H2 असते. आपण याची संरचना काढूया. माझ्याकडे एक कार्बन कार्बन एकेरी बंध आहे आणि दोन कार्बन हायड्रोजन बंध आहेत. म्हणजे प्रत्येक कार्बन एका हायड्रोजन बरोबर बंध करत आहे. प्रत्येक कार्बन मध्ये चार इलेक्ट्रॉन असतात आणि त्यांना 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. दुसऱ्या कार्बनला इलेक्ट्रॉन संधान करावे लागेल ज्यामुळे तिहेरी बंध बनतील. या तिहेरी बंधामुळे अष्टक पूर्ण होते. या रीतीने अल्काइन मध्ये कार्बन कार्बनचे तिहेरी बंध असतात. आपण अल्किन पाहिले ज्यात हायड्रोकार्बन असतात, ज्यात कार्बन आणि हायड्रोजन असतात आणि एकेरी बंध असतात. विविध संयुगांचे समघटक शोधण्यासाठी रेणूसूत्र C4H10 असलेले ब्युटेन बघूया. ब्युटेन रेणू कसा काढायचा हे आपण पाहिले. चार कार्बन सरळ रेषेत आणि सर्व हायड्रोजन बंध अशा रीतीने काढले की संयुजा पूर्ण होईल. ही कार्बन शृंखला काढण्याची अजून एक पद्धत आहे. सर्व कार्बन सरळ रेषेत काढण्याऐवजी मी तीन कार्बन एका रेषेत काढले आणि एक कार्बन मधल्या कार्बन बरोबर बंध बनवेल. याला शाखीय शृंखला असं म्हणतात. पहिली सरळ शृंखला होती. ब्युटेनचे हे दोन रेणू जेव्हा रेणूसूत्र समान पण रचनासूत्रे वेगळी असतात ते समघटक ज्यांचे रेणूसूत्र C4H10 असते. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणूसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता असं म्हणतात. कार्बन संयुगांमध्ये दिसून येणाऱ्या समघटकतेमुळे कार्बनी संयुगांच्या संख्येत भर पडते. आतापर्यंत आपण फक्त कार्बन हायड्रोजन रेणू असलेली संयुगे पाहिली. लक्षात ठेवा की हॅलोजन सारखी इतरही संयुगे असतात, जसे हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर इत्यादी. कार्बन आणि हायड्रोजन शिवाय या इतर मूलद्रव्यांना विषम अणू म्हणतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. या विषम अणूंमुळे आणि विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून या विषमाणू किंवा विषमाणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात. त्यांना विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात कारण त्यांच्यामध्ये विशिष्ट क्रियात्मक गट असतात. तुम्ही यापैकी काही पाहिले असतील. उदाहरणार्थ OH असे रचनासूत्र असेल तर अल्कोहोलचा क्रियात्मक गट तयार होतो. साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या अल्कोहोल, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल यांचे समान रासायनिक गुणधर्म असतात. ते फक्त ठराविक किंवा निर्धारित पद्धतीने अभिक्रिया करतात.